अनेक बातम्या विस्ताराने. मुंबई हायकोर्टाने दिलेल्या आदेशानंतर पुण्यात लॉकडाऊन लागणार की नाही यासंबंधी चर्चा सुरू असताना उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. मुंबई हायकोर्टाने पुण्यातील वाढत्या रुग्णसंख्येवर चिंता व्यक्त केली असून पुणे तसेच रुग्णसंख्या जास्त असणाऱ्या इतर शहरांमधील लॉकडाऊन लावण्याची सूचना बुधवारी मुख्यमंत्र्यांना केली होती. त्यामुळे या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले होते. काही लोकप्रतिनिधींनी लॉकडाऊन करण्याची गरज असल्याचं सांगितलं आहे. सकाळी काही दुकाने उघडी असतात, लोक वेगवेगळी कारणं देतात, त्यामुळे पोलिसांची अडचण होते, पण आता आहे तशाच पद्धतीने चालू ठेवून कडक निर्बंध करावेत अशा सूचना दिल्या आहेत. कारण नसताना बाहेर फिरणाऱ्यांची संख्या कमी करता आली तर निकाल चांगला मिळेल असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. ग्रामीण भागात सध्या रुग्णसंख्या जास्त दिसत आहे. पुण्यात रुग्ण थोडे कमी झाले आहेत. हायकोर्टाने सरकारला पुण्यात कडक लॉकडाऊन केलं पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे. मला त्या संदर्भात बोलायचं नाही असं सांगत अजित पवारांनी भाष्य करण्यास नकार दिला आहे. हायकोर्टाच्या सूचनेसंबंधी राज्याचे प्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेतील असे ते म्हणाले आहेत. फायर ऑडिट तसेच ऑक्सिजनचे ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला असून जे बारकावे लक्षात आले त्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे. जितके काही बारकावे त्याच्यामध्ये लक्षामध्ये आलेले आहेत ते सगळे लक्षामध्ये घेऊन वेगवेगळ्या आलेलं आहे आणि त्याचा एक चांगला देखील पाहायला मिळालेला आहे. कारण आम्ही ज्यावेळेस सगळे बसतो त्यावेळेस गेल्या आठवड्यात आजच्या दिवशी पूर्ण 8 दिवसात काय परिस्थिती होती, आज गेल्या आठवड्यातली काय परिस्थिती तुलनात्मक बघितलं तर फक्त ग्रामीण भागामध्ये पेशंटची संख्या जास्त दिसती. पुण्यामध्ये पेशंट वाढलेले नाही, थोडेफार कमी झालेले. पिंपरी चिंचवडमध्ये देखील तशाच प्रकारे आहे, परंतु अधिक लक्ष देण्याची गरज आहे. कारण तुम्हाला सगळ्या तुमच्या पाहण्यात आलं असेल काल हायकोर्टाने स्वतः मुख्यमंत्र्यांना म्हणजे सरकारला सांगितलेलं आहे की पुण्यामध्ये कडक कठोर लॉकडाऊन त्या ठिकाणी केलं पाहिजे. अशा प्रकारे त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे, त्यांनी काही सूचना त्या ठिकाणी केलेल्या आहेत, जो त्यांना अधिकार आहे. मला त्याच्या संदर्भामध्ये बोलायचं नाही जास्त, पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही बाकीच्याही बाबतीमध्ये खासदार आणि आमदार लोक उपस्थित होती, त्यांनी पण काही वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना केल्या. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.